त्रिपुराच्या पार्श्वभूमीवर राज्यात नांदेड, अमरावती आणि मालेगाव या ठिकाणी झालेल्या घटनांच्या निषेधार्थ आज नंदुरबार भाजपाने पुकारलेले आंदोलन पोलिसांनी दडपले आहे. या साऱ्या घटनांच्या निषेधार्थ भाजपा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार होते. सकाळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप कार्यालयात गोळा झाल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करण्यासाठी बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस गाडीतून त्यांची रवानगी पोलीस स्टेशनकडे केली आहे. कालच भाजपा जिल्हाध्यक्षांना कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन न करण्याची नोटीस देण्यात आलेली होती. मात्र तरीही पोलीस नोटीसीला न जुमानता आंदोलनावर ठाम राहिल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरींसह आमदार राजेश पाडवींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा घेऊन जात असताना पोलिसांनी रस्त्यात अडवून शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या दडपशाहीचा यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. कुठल्याही प्रकारची जुनी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी व्हायरल करून या राज्यामध्ये आम्ही खाली घेतो अमरावती असेल, मालेगाव असेल, नांदेड येथे असेल, इथे रजा अकादमीच्या लोकांनी दंगल घडवली. राष्ट्रप्रेमी नागरिकांवर त्या ठिकाणी हल्ले केलेत, त्यांच्या घरांची दुकानांची नासधूस केली. आणि असं असताना देखील हे महाविकास आघाडीचं सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून राष्ट्रप्रेमी नागरिकांना या ठिकाणी अटक केली जाते आहे, त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल केले जात आहेत. आज देखील आम्ही सनदशीर मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत असताना कालपासून पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो. सनदशीर मार्गाने या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना अशा पद्धतीनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जर झाला तर यापुढे देखील तीव्र आंदोलन या ठिकाणी केले जातील. आणि या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. ज्या लोकांवर या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या राष्ट्रप्रेमी नागरिकांवरील खोटे गुन्हे या ठिकाणी या सरकारनं मागे घ्यावेत. आणि या सर्व दंगलीची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायामार्फत न्यायाधीशामार्फत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा विजय. भारतीय जनता